good morning students in today's lecture we start the 10th chapter of business economics part 2 the chapter name is quantity theory of money in this chapter we learn about the introduction cash transaction approach fisher's education of exchange then the criticisms of the cash transaction approach then the cambridge cash balance approach and criticisms of the cash balance approach so we start with first introduction the quantity theory of money explains the relationship between the quantity of money and the price level. According to theory, the quantity of money in circulation circulation influences the price level and thereby in the value of money. The main proportions of the theory is that change in quantity of money bring about the direct and proportionate change in the price level. Price level and value of money are inversely related. Value of money is nothing but the purchasing power of money. When a price level rise, value of money fail. Therefore, the quantity theory of money states that an increase in quantity of money will lead to the proportionate increase in le price level and proportionate fail in the value of money. Double the quantity of money, other thing being equal, price will be twice as high as before, and the value of money on half. Half the quantity of money, other thing being equal, price will be one half of the what they are before and the value of money double. प्लस देअर इज अ ड डायरेक्ट रिलेशनशिप बिटविन द क्वांटिटी ऑफ मनी अँड प्राईज लेवल अँड इन डायरेक्ट रिलेशनशिप बिटविन द क्वांटिटी ऑफ मनी अँड व्हॅल्यू ऑफ मनी तर या ठिकाणी आपल्याला क्वांटिटी थेरीचं इंट्रोडक्शन दिलं आहे त्यामध्ये आपल्याला सांगितलं की क्वांटिटी थेरीच्या माध्यमातून क्वांटिटी ऑफ मनी आणि प्राईज लेवल यांच्यामधलं रिलेशनशिप हे एक्सप्लेन केलेलं आहे तर क्वांटिटी थिअरीच्या माध्यमातून आपल्याला असं सांगितलं की ज्यावेळेला क्वांटिटी ऑफ मनी इन सर्क्युलेशन यांच्यामध्ये त्या ठिकाणी चेंज होतो म्हणजेच सर्क्युलेशनमध्ये असणाऱ्या मनी याच्या क्वांटिटीवरती ज्यावेळेला क्वांटिटीमध्ये ज्यावेळेला चेंज होतो त्याच्यावर त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला प्राईज लेवल असेल त्याचबरोबर व्हॅल्यू ऑफ मनी याच्यामध्ये आपल्याला चेंज झालेला दिसून येतो म्हणजेच सर्क्युलेशनमध्ये असलेल्या मनीची क्वांटिटी याचा इफेक्ट आपल्याला प्राईज लेवल आणि व्हॅल्यू ऑफ मनीवरती झालेला दिसून येतो तर क्वांटिटी थेरीच मेन प्रपोजिशन काय आहे तर ज्यावेळेला मनीच्या क्वांटिटीमध्ये मनी चेंज होतो म्हणजेच क्वांटिटी ऑफ मनीमध्ये ज्यावेळेला चेंज होतो त्यावेळेला त्याचा डायरेक्ट किंवा प्रपोर्शनेट इफेक्ट हा ठिकाणी आपला प्राईज लेवलवरती झालेला दिसून येतो त्यामुळे प्राईज लेवल आणि व्हॅल्यू ऑफ मनी यांच्यामध्ये आपल्याला इन्व्हर्स रिलेशनशिप असलेलं दिसून येतं व्हॅल्यू ऑफ मनी म्हणजेच नेमकं काय का तर आपली पैशाची आप जी काय पर्चेसिंग पॉवर आहे म्हणजेच आपण एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी किती प्रमाणात पैसे आपल्याला मोजावे लागतात किती पॉवर त्याकडे पैशाची आहे परचेसिंग पॉवर त्यालाच त्याने आपण व्हॅल्यू ऑफ आप मनी असं म्हटलं जातं मग त्यावरून आपल्या लक्षात येईल की ज्यावेळेला प्राईज लेवल ही वाढते त्यावेळेला आपल्याला मनीची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला कमी झालेली दिसून येते त्यामुळेच क्वांटिटी थेरीच्या माध्यमातून असं सांगितलं गेलं की ज्या वेळेला क्वां क्वांटिटी ऑफ मनी ज्या वेळेला वाढते त्यावेळेला प्राईज लेवलमध्ये आपल्याला प्रपोर्शनेट वाढ झालेली दिसून येते आणि त्याच्यामुळे व्हॅल्यू ऑफ मनीवरती आपल्याला प्रपोर्शनेट फॉल झालेलं कमी झालेली आपल्याला दिसून येते म्हणजेच थोडक्यात ज्या वेळेला आपली क्वांटिटी ऑफ मनी ज्या वेळेला वाढते त्यावेळेला प्राईज लेवल देखील आपल्याला वाढलेली दिसून येते आणि त्यामुळे त्या ठिकाणी प्रा व्हॅल्यू ऑफ मनी जी आहे ते आपल्याला कमी झालेली दिसून येते अशा पद्धतीचं रिलेशनशिप हे ठिकाणी आपल्याला क्वांटिटी थेरीच्या माध्यमातून प्राईज लेवल आणि क्वांटिटी ऑफ मनी यांच्या माध्यमातून रिप्रेझेंट केलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं की ज्या वेळेला इतर गोष्टी म्हणजेच प्राईज लेवलवरती असेल किंवा व्हॅल्यू ऑफ मनीवरती इतर गोष्टी ज्या इफेक्ट करतात त्या इक्वल असताना जर त्या ठिकाणी क्वांटिटी ऑफ मनी ही जर वाढली म्हणजे डबल झाली तर आपल्याला ले प्राईज लेवल देखील त्याच पद्धतीने ठिकाणी वाढलेली दिसून येते आणि परंतु व्हॅल्यू ऑफ मनी जी आहे ती आपल्याला कमी झालेली हाफपर्यंत कमी झालेली आपल्याला दिसून येते परंतु जर त्या ठिकाणी इक्वल गो इतर गोष्टी इक्वल असताना क्वांटिटी ऑफ मनी जी आहे ती कमी झाली म्हणजेच अर्ध्यापर्यंत कमी झाली तर आपल्याला प्राईज लेवल देखील त्याच प्रमाणात कमी झालेल्या दिसून येतात आणि व्हॅल्यू ऑफ मनी जी आहे ती आपल्याला वाढलेली दिसून येते याच्यावरून आपल्या लक्षात येईल की त्या ठिकाणी क्वांटिटी ऑफ मनी आणि प्राईज लेवल यांच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट रिलेशनशिप असलेलं दिसून येतं परंतु क्वांटिटी ऑफ मनी आणि व्हॅल्यू ऑफ मनी यांच्यामध्ये आपल्याला इनडायरेक्ट रिलेशनशिप त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं तर हे रिलेशनशिप जे आहे ते दोन अप्रोचच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी रिप्रेझेंट केले आहे म्हणजे ट्रान्झॅक्शन अप्रोच आणि कॅश बॅलन्स अप्रोच अशा दोन अप्रोचच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला क्वांटिटी थिअरी ही एक्सप्लेन केलेली आहे तर आपण फर्स्ट कॅश ट्रान्झॅक्शन अप्रोच म्हणजेच काय ते आपण आता पुढे पाहणार आहोत अँड अमेरिकन इकॉनॉमिस्ट बाय द नेम इरविंग फिशर्स डेव्हलप दिस अप्रोच ही कन्सिडर मनी ॲज अ मिडियम ऑफ एक्सचेंज हे हॅज एक्सप्लेन इट इन टर्म्स ऑफ इक्वेशन

मिडी पैसा हा एक त्या एक्सचेंज मिडियम आहे असं कन्सिडर करून त्या ठिकाणी आपल्याला ॲप्रोच डेव्हलप केलेला दिसून येतो तर हा ॲप्रोच एक्सप्लेन करत असताना त्याने त्यांचं जे इक्वेशन आहे ते फिशस इक्वेशन ऑफ एक्सचेंज ते त्या ठिकाणी आपल्याला यूज केलेलं दिसून येतं तर इक्वेशन कोणतं आहे तर एम व्ही इज इक्वल टू पी टी मग एम uh, 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 वी इज इक्वल टू पी टी जर आपण इल्युस्ट्रेशन केलं तर आपल्या लक्षात देईल की देर फोर पी टी इज इक्वल टू एम वी पी इज इक्वल टू एम वी डिवायडेड बाय पी असं ठिकाणी आपण इल्युस्ट्रेशन त्याचं करू शकतो तर एम म्हणजेच काय तर एम रेफर्स टू द टोटल क्वांटिटी ऑफ मनी म्हणजेच टोटल क्वांटिटी किती आहे मनीची सर्क्युलेशनमध्ये त्यालाच ठिकाणी एमच्या माध्यमातून रिप्रेझेंट केलं जातं वीच्या माध्यमातून व्हॅल्युसिटी ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनी रिप्रेझेंट केलं जातं पीच्या माध्यमातून प्राईज लेवल ही रिप्रेझेंट केली जाते आणि टीच्या माध्यमातून टोटल व्हॅल्यू ऑफ ट्रेड किंवा सर्क्युलेशन जे आहे ते ठिकाणी आपल्याला टीच्या माध्यमातून रिप्रेझेंट केलं जातं अकॉर्डिंग टू इरविन फिशर्स व्ही अँड टी इन दिस इक्वेशन रिमेन अ कॉन्स्टंट अँड दे आर इन्फ्लुएन्स बाय द फॅक्टर आउटसाईड द इक्वेशन Therefore P and M are directly related to the each other when the M change P will also change proportionately and directly in this equation M is the independent variable while the P is dependent variable and it is passive in nature according to Fisher change in M do not affect the V and T similarly change in V or T do not affect M द इक्वेशन कॅन बी एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ द एक्झाम्पल तर या ठिकाणी आपल्याला इरविन फिशर यांनी सांगितले की आपण इक्वेशनमध्ये व्ही आणि टी हे जे व्हेरिएबल वापरले ते आपण त्याला कॉन्स्टंट असलेले दिसून येतात त्याच्यावरती इक्वेशनमधला कोणताही फॅक्टर इन्फ्लुएन्स करत नाही तर इक्वेशनच्या आउटसाईड जे काही फॅक्टर आहेत त्याच्यावरती आपल्याला इफेक्ट करताना दिसून येतात त्यामुळे पी आणि एम हे डायरेक्टली आपल्याला एकमेकावर रिले डायरेक्टली रिलेटेड असलेले दिसून येतात म्हणजे ज्यावेळेला एममध्ये चेंज होतो त्यावेळेला पीमध्ये देखील आपल्याला चेंज झालेला दिसून येतो मग तो डायरेक्टली असेल किंवा प्रपोशनली चेंज असेल तो आपल्याला झालेल्या ठिकाणी दिसून येतो तर इक्वेशरमध्ये बघितलं तर एम हा देखाने आपला इन्डिपेंडंट व्हेरिएबल असलेला दिसून येतो परंतु पी हा डिपेंडंट व्हेरिएबल त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो त्याचबरोबर फिशर यांनी सांगितले की ज्यावेळेला वेळेला एममध्ये चेंज होतो म्हणजे टोटल क्वांटिटी ऑफ मधीमध्ये ज्या वेळेला चेंज होतो त्यावेळेला व्ही आणि टीमध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज होत नाही म्हणजेच त्या ठिकाणी व्हॅल्युसिटी ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनी आणि प्राईज लेवल यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज होत नाही असं ते आपल्याला फिशर्स यांनी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने त्या ठिकाणी व्ही आणि टी यांच्या यांच्यामध्ये होणारं चेंज म्हणजेच प्राईज लेवल आणि व्हॅल्युसिटी ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनी यांच्यामध्ये जरी चेंज झाला तरी त्या ठिकाणी आपल्याला टोटल क्वांटिटी ऑफ मनीवरती कोणताही इफेक्ट झाला होत नाही असं त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे तर हे एक्झाम्पलच्या माध्यमातून आपल्या समजून सांगितले तर एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घे की कशा पद्धतीने त्या ठिकाणी एकमेकावर रिलेशनशिपेत डिपेंड आहेत जर समजा एमची व्हॅल्यू म्हणजेच टोटल क्वांटिटी ऑफ मनी ही त्या ठिकाणी आपल्याला दहा लाख दहा लाख रुपये त्या ठिकाणी दिलेली आहे तर ची व्हॅल्यू म्हणजेच व्हॅल्युसिटी ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनी हे ठिकाणी आपल्याला दहा दिलेलं आहे आणि टी म्हणजेच टोटल व्हॉल्यूम ऑफ ट्रेड ऑर ट्रान्झॅक्शन हे ठिकाणी आपल्याला पाच लाख रुपये त्या ठिकाणी दिलेलं आहे तर आपल्याला त्यावरून पी फायडिंग फाइंड आउट करायचं आहे म्हणजेच प्राईज लेवल त्या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय करायची तर ती कशा पद्धतीन केली जाते तर आपल्याला इक्वेशन दिल्या ते म्हणजेच पी इज इक्वल टू एम वी डिवायडेड पी याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकतो तर एमची व्हॅल्यू दहा लाख इन टू टी व्हीची व्हॅल्यू दहा दहा रुपये त्याच्यानंतर डिवायडेड बाय टीची व्हॅल्यू टीची व्हॅल्यू पाच लाख रुपये हे इक्वेशनमध्ये घेतल्याच्या नंतर आपल्याला पर युनिट व्हॅल्यू ही त्या ठिकाणी आपल्याला वीस रुपये ठिकाणी आयडेंटिफाय झालेली दिसून येते अशा पद्धतीने आपण एम व्ही आणि टीच्या व्हॅल्यू दिलेल्या असतील तर आपण त्या ठिकाणी प्राईज व्हॅल्यू ही त्या ठिकाणी आयडेंटीफाय करू शकतो आता जर समजा त्या ठिकाणी एमची व्हॅल्यू जी आहे ही डबल झाली म्हणजेच टोटल क्वांटिटी ऑफ मनी ही जर समजा त्याने दहावरून वीस लाखापर्यंत वाढली डबल झाली तर त्याने प्राईज लेवलमध्ये पद्धतीने इफेक्ट होतो तर आपण समजून घे की तर इक्वेशनच्या माध्यमातून बघितलं तर पी इज इक्वल टू एमची व्हॅल्यू वीस लाख रुपये ची व्हॅल्यू दहा आणि डिवायडेड बाय टीची व्हॅल्यू पाच लाख तर त्याच्या माध्यमातून पर युनिट प्राईज ही आपल्याला चाळीस रुपयापर्यंत वाढलेली दिसून येते म्हणजे ज्या वेळेला त्याने एमची व्हॅल्यू म्हणजेच टोटल क्वांटिटी ऑफ मनी ही ज्यावेळेला वाढली त्यावेळेला प्राईस प्रोडक्टची प्राईस देखील आपल्या दे ठिकाणी डबल झालेली दिसून येते म्हणजे ज्यावरून आपल्या लक्षात येईल की इतर गोष्टी या ठिकाणी सेम असताना जर त्या ठिकाणी आपल्याला क्वांटिटी ऑफ मनीमध्ये जर चेंज झाला तर त्या ठिकाणी त्याचा इफेक्ट हा डायरेक्टली आपल्याला ले प्राईज लेवलवरती झालेला दिसून येतो अशा पद्धतीचं त्या ठिकाणी प्राईज लेवल आणि क्वांटिटी ऑफ मनी यांच्यावरती इफ यांचं रिलेशनशिप आपल्याला असलेलं दिसून येतं तर या ठिकाणी आपल्याला क्रॅश टॅ कॅश ट्रान्झॅक्शन अप्रोचचे काही क्रिटिसिजम्स त्या ठिकाणी दिलेले आहेत तर ते क्रिटिसिझम्स कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत फर्स्ट इज मेयर ट्रुइझम द इक्वेशन एम वी इज इक्वल टू पी टी एम वी रिप्रेझेंट द टोटल मनी पेमेंट फॉर द गुड्स अँड सर्विसेस अँड पी टी रिप्रेझेंट द टोटल व्हॅल्यू ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस दस इट्स स्टेट दॅट ऑब्वियस फॅक्ट अँड इट इज मेअर मॅथमॅटिकल आयडेंटिटी क्रिटिक्स आर्ग्यूड दॅट द अजम्पन दॅट व्ही अँड टी आर कॉन्स्टंट इन द इक्वेशन मेक इट यूजलेस टुरिझम तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट क्रिटिसिझम दिली आहे ते म्हणजेच मेअर टुरिझम तर मेअर टुरिझम म्हणजेच काय तर केवळ त्या ठिकाणी स्वयंसिद्ध त्या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येतं असं का तर आपण इक्वेशनमध्ये बघितलं म्हणजेच एम वी इज इक्वल टू पी टीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला एम व्हीच्या माध्यमातून मा मा फक्त त्या ठिकाणी गुड्स अँड सर्व्हिसेसचं जे काही मनी पेमेंट आहे पेमें ते रिप्रेझेंट केलं जातं तर पी टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला गुड्स अँड सर्व्हिसेसचे जे काही टोटल व्हॅल्यू आहे ते रिप्रेझेंट केले जातात याच्या माध्यमातून आपल्याला ऑबियस फॅक्ट जे आहेत ते रिप्रेझेंट केले जातात परंतु केवळ त्या ठिकाणी आपल्याला मॅथमॅटिकल आयडेंटिटी ही रिप्रेझेंट केलेली दिसून येते असं का तर क्रिटिक्सच्या माध्यमातून असं आर्ग्यूड केलं की त्या ठिकाणी अजमशन घेतले की व्ही आणि टी हे कॉन्स्टंट असलेले आपल्याला दिसून येतात परंतु ॲक्च्युअलमध्ये बघितलं तर व्ही आणि टी हे देखील आपल्याला क अ, हे देखील कधी आपल्याला कॉन्स्टंट असलेले दिसून येतात येत नाहीत त्यामध्ये देखील आपल्याला चेंज झालेले दिसून येतात त्यामुळे हा सिद्धांत जो आहे तो केवळ त्या ठिकाणी आपल्याला स्वयंसिद्ध त्या ठिकाणी असलेला दिसून येतो नेक्स्ट इज कॉन्स्टन्सी ऑफ व्ही अँड टी assuming व्ही and टी as इंडिपेंडंट व्हेरिएबल अँड नॉट अफेक्टेड बाय द चेंज इन एम इज सेट टू be द अनरिअलिस्टिक in fact ऑल four व्हेरिएबल्स आर interrelated and अँड by बाय ईच अदर म्हणजे सगळे नेक्स्ट आपल्याला क्रिटिसिझम दिलं तर म्हणजेच कॉन्स्टन्सी ऑफ व्ही अँड टी म्हणजेच आपण इक्वेशनमध्ये बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की व्ही अँड टी हे ठिकाणी इंडिपेंडंट व्हेरिएबल त्या असलेले आपल्याला सांगून सांगितलं आहे त्याचबरोबर एमच्या माध्यमातून त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं इफेक्ट होत नाही असं देखील आपल्याला सांगितलेलं आहे पण ही अनरिअलिस्टिक गोष्ट असलेली आपल्याला दिसून येते कारण चारही फॅक्टर एम व्ही टी आणि पी हे चारही फॅक्टर हे एकमेकावरती आपल्याला रिलेटेड असलेले दिसून येतात एकमेकावर डिपेंड असलेले दिसून येतात आणि एका जरी फॅक्टरमध्ये चेंज झाला तरी देखील सर्व फॅक्टरमध्ये दे आपल्याला चेंज झालेला दिसून येतो अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रत्येक फॅक्टर हा एकमेकावर ठिकाणी इन्फ्लुएन्स करताना दिसून येतं असं आपल्याला प्रत्यक्षात दिसून येतं त्यामुळे व्ही आणि टी हे कॉन्स्टंट आहेत हे मानलेलं तरी आपल्याला चुकीचं असलेलं दिसून येतं नेक्स्ट इज एम अँड पी रिलेशनशिप critics argued that change in m will bring about a change in p however they do not agree that there is a direct and proportionate relationship between the two in fact the critics argued that the relationship is indirect one when the m change there will be a change in rate of interest which, which will affect the investment factor reward and the expenditure this change ultimately lead to change in the price level तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला क्रिटिसिजम दिलं आहे म्हणजेच एम एन पी रिलेशनशिप म्हणजेच इक्वेशनमध्ये एम आणि पी यांचं जे काही रिलेशनशिप त्या ठिकाणी दाखवलं आहे ते चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजेच इक्वेशनमध्ये आपल्याला एम आणि पी यांच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट किंवा प्रपोर्शनेट रिलेशनशिप असलेलं दिसून येतं परंतु क्रिटिक्स यांनी सांगितलं की ज्या वेळेला एममध्ये चेंज होतो त्यावेळेला पीमध्ये आपल्याला चेंज झालेलं दिसून येतं हे बरोबर आहे परंतु त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं डायरेक्ट किंवा प्रपोर्शनेट रिलेशनशिप असलेलं त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं नाही असं का तर क्रिटिक्स यांनी आर्ग्यू केले की एम आणि पी यांच्यामध्ये आपल्याला इनडायरेक्ट रिलेशनशिप असलेलं दिसून येतं तर ते कशा पद्धतीने तर ज्यावेळेला एम मध्ये चेंज होतो म्हणजेच टोटल क्वांटिटी ऑफ मनीमध्ये ज्या वेळेला चेंज होतो त्यावेळेला इंटरेस्ट रेटमध्ये आपल्याला चेंज झालेला दिसून येतो आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी इन्वेस्टमेंट असेल त्याचबरोबर फॅक्टर रिवर्ड्स असेल किंवा एक्सपेंडिचर असेल याच्यामध्ये आपल्याला चेंज झालेला दिसून येतो आणि त्याच्या यामध्ये या गोष्टीमध्ये म्हणजेच इन्व्हेस्टमेंटमध्ये असेल तर त्याचबरोबर फॅक्टर रिवर्ड्स असतील आणि एक्सपेंडिचर याच्यामध्ये चेंज झाल्यामुळे आपल्याला अल्टिमेटली प्रोडक्टच्या प्राईस लेवल जे आहेत ते आपल्याला चेंज झालेल्या दिसून येतात अशा पद्धतीने त्या ठिकाणी एम आणि पी यांच्यामध्ये आपल्याला इनडायरेक्ट रिलेशनशिप असलेलं दिसून येतं असं क्रिटिक्सच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे नेक्स्ट इज व्हेरिएशन इन प्राइस लेवल द इक्वेशन कॅन नॉट एक्सप्लेन व्हाय प्राइस ऑफ सम गुड राईज एट अ फास्टर रेट देन द प्राईस ऑफ सर्टन अदर गुड्स अँड द प्राईस ऑफ सम गुड्स रिमेन द सेम इवन व्हेन द एम चेंज तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला क्रिटिसिजम दिले आहे म्हणजेच व्हेरिएशन इन प्राईज लेवल म्हणजेच आपल्या लक्षात येते की प्रत्येक प्रोडक्टची प्राइस ही चेंज होत असते परंतु त्या प्रत्येक प्रोडक्टच्या चेंज चेंजमध्ये होण्याचा रेट हा ठिकाणी आपल्याला वेगवेगळा असलेला दिसून येतो म्हणजेच एखाद्या वेळेला एमची आ... व्हॅल्यू वाढल्याच्यानंतर काही प्रोडक्टची प्राइस ही अगदी पटकन त्या ठिकाणी आपल्याला फास्टर रेटने वाढलेली दिसून येते तर काही प्रोडक्टची प्राइस ही हळूहळू त्या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसून येते तर काही प्रोडक्टची प्राइस जरी एममध्ये चेंज झाला तरी प्रोडक्टची मध्ये कोणत्याही प्रकारचा इफेक्ट त्या ठिकाणी होताना दिसून येत नाही तर असं का होतं हे तरी आपल्याला इक्वेशनच्या माध्यमातून कुठेही त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं नाही त्यामुळे त्याच्यावरती आपल्याला क्रिटिसिजम्स हे निर्माण झालेले दिसून येतात नेक्स्ट इज वन साइडेड दिस अप्रोच गिव्ह द इम्पॉर्टन्स टू सप्लाय ऑफ मनी इग्नोरिंग द डिमांड साईड व्हॅल्यू ऑफ मनी कॅन बी डिटर्माइन बाय द कन्सिडरिंग द बोथ डिमांड अँड सप्लाय ऑफ द मनी म्हणजे हे नेक्स्ट आपल्याला क्रिटिसिझम दिले ते म्हणजेच वन साइडेड म्हणजेच हा अप्रोच जो आहे तो आपल्याला वन सायडेड असलेला दिसून येतो तर तो कशा पद्धतीने तर यामध्ये फक्त ठिकाणी सप्लाय साईड ही विचारात घेतलेली आपल्याला दिसून येते डिमांड साइड ही विचारात घेतलेली आपल्याला दिसून येत नाही परंतु व्हॅल्यू ऑफ मनी जो आहे तो आपल्याला डिमांड अँड सप्लाय दोन्ही साईडवरती आपल्याला डिपेंड असलेला दिसून येतो त्यामुळे हा अप्रोच त्याने आपल्याला पूर्णपणे वन सायडेडिकडे असलेला दिसून येतो नेक्स्ट इज युनिटरी इलेक्ट्रिसिटी फिशर्स इक्वेशन अज्यूम दॅट द इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड फॉर मनी इज युनिटी इन रिॲलिटी इट इज नॉट सो प्राईस फ्लक्च्युएशन अकर ड्यू टू द चेंज इन इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड फॉर मनी त्याच ठिकाणी नेक्स्ट आपल्याला क्रिटिसिझम दिले ते म्हणजेच युनिटरी इलेक्ट्रिसिटी तर फिशर्स यांच्या इक्वेशनमध्ये आपण बघितलं तर त्यात एक अजपशन घेतलं आहे की इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड फॉर मनी ही त्या आपल्याला युनिटी असलेली दिसून येते परंतु रिॲलिटीमध्ये आपल्याला डिमांड फॉर मनी ही युनिटी असलेली दिसून येत नाही तर प्राईज प्राइस फ्लक्च्युएशन जे आहे ते आपल्याला इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड फॉर मनी याच्यामध्ये चेंज झाल्यामुळे आपल्याला प्राइस प्रोफ्युशन हे झालेल्या ठिकाणी दिसून येतं त्यामुळे युनिटरी इलेक्ट्रिसिटी हे त्या ठिकाणी आपल्याला क्रिटिसिजम त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं नेक्स्ट इज मीडियम ऑफ एक्सचेंज दिस अप्रोच कन्सिडर मनी ओनली द मिडियम ऑफ एक्सचेंज अदर फंक्शन्स ऑफ मनी नेमली द स्टोअर व्हॅल्यू ऑफ मनी इज अ कम्प्लिटली इग्नोर

म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या लक्ष देईल की हा अप्रोच त्या ठिकाणी तयार करत असताना त्याने कन्सिडर केलं की मनी हे फक्त ठिकाणी मीडियम ऑफ एक्सचेंज आहे हेच ठिकाणी कन्सिडर केलेलं आपल्याला दिसून येतं मनीचे जे काही इतर फंक्शन्स आहेत म्हणजेच त्या ठिकाणी स्टोअर व्हॅल्यू ऑफ मनी असेल किंवा इतर जे काही फंक्शन्स आहेत ते कम्प्लिटली आपल्याला इग्नोर केलेले दिसून येतात त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की जरी आपण ठिकाणी मनीचा सप्लाय वाढवून त्या ठिकाणी जर स्पेंडिंग जरी वाढवलं खर्च जरी आपल्याला मोठ्या प्रमाणात केला तरी देखील आपल्याला प्राईज लेवल जे आहे ते आपल्याला वाढलेल्या दिसून येत नाहीत म्हणजेच थोडक्यात पैशाची जर आपण त्या ठिकाणी साठेबाजी करून ठेवली तर प्राईज लेवल जे आहे ते आपल्याला कमी झालेले दिसून येतात किंवा प्राईजमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झालेली आपल्याला दिसून येत नाही अशा पद्धतीने मिडियम ऑफ एक्सचेंजच्या माध्यमातून देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात क्रिटिसिजम्स हे ॲप्रोचवरती आपल्याला निर्माण झालेले दिसून येतात नेक्स्ट इज फुल एम्प्लॉयमेंट the equation of exchange is based on the assumptions of the full employment which does not exist less than full employment is the reality when the economy has less than full employment the increase in money supply will lead here there is a not been change in price level the critics argued that change in m will affect the p only after the full employment is attained नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला क्रिटिसिझम दिले ते म्हणजेच फुल एम्प्लॉयमेंट म्हणजेच हे इक्वेशन तयार असताना एक अजम्प्शन घेतलं होतं ते म्हणजेच मार्केटमध्ये फुल एम्प्लॉयमेंट आहे असं ठिकाणी कन्सिडर केलं होतं परंतु मार्केटमध्ये कधीच ठिकाणी आपल्याला फुल एम्प्लॉयमेंट असलेली दिसून येत नाही नेहमी आपल्याला लेस एम्प्लॉयमेंट या ठिकाणी असलेली दिसून येते आणि ज्यावेळेला इकॉनॉमीमध्ये लेस एम्प्लॉयमेंट असते आणि त्यावेळेला जर आपण त्या ठिकाणी मनी सप्लाय कितीही केला तरी त्याचा कोणत्याही प्रकारे प्राईज लेवलवरती आपल्याला इफेक्ट झालेला दिसून येत नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे क्रिटिक्सच्या माध्यमातून असं आर्ग्युड केलं की ज्या वेळेला इकॉनॉमीमध्ये फुल एम्प्लॉयमेंट या ठिकाणी असते त्यावेळेलाच फक्त एमच्या माध्यमातून एमचा चेंज एममध्ये चेंज झाला तरच त्या ठिकाणी प्राईसमध्ये चेंज होतं असं ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे अशा माध्यमातून फुल एम्प्लॉयमेंटच्या माध्यमातून देखील या ॲप्रोचवरती आपल्याला क्रिटिसिझम तयार झालेले दिसून येतात नेक्स्ट इज टाईम पिरियड दिस अप्रोच इज बेस्ड ऑन लॉन्ग रन अकॉर्डिंग टू द क्रिटिक्स लाँग रन इज द मिथ वायल द शॉर्ट रन इज द रियालिटी इन अदर वर्ल्ड ऑफ क्रिन्सन इन लॉन्ग रन वी आर ऑल डेड नेक्स्ट ठिकाणी आपल्याला क्रिटिसिझम दिले आहे तर म्हणजे टाईम पिरियड म्हणजेच हा अप्रोच जो आहे तो लॉग रन बेसवरती आपल्याला तयार केलेला दिसून येतो परंतु क्रिटिसिझमच्या माध्यमातून असं सांगितलं गेलं की लॉन्ग रन हे त्या ठिकाणी आपल्याला एक फक्त मीथ असलेलं आपल्याला दिसून येतं परंतु रिॲलिटीमध्ये शॉर्ट रन हेच तरी आपल्याला असलेलं दिसून येतं त्याचबरोबर केन्सन यांनी देखील आपल्याला सांगितलं की लॉंग रनमध्ये आपण जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की लॉंग रनमध्ये आपण सर्वजण त्या ठिकाणी आपल्याला डेड झालेलो मृत झालेलो असतो त्यामुळे नेहमी एखादं ॲनालिसिस हे आपण त्या ठिकाणी शॉर्ट रनवरती करणं हे योग्य असतं त्यामुळे टाइम पिरियडवरून देखील त्या ठिकाणी आपल्याला क्रिटिसिझम हे निर्माण झालेले दिसून येतात नेक्स्ट इज अदर फॅक्टर अकॉर्डिंग टू केन्सन चेंज इन सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट इन्कम अँड एक्सपेंडिचर लीड टू चेंज इन क्वांटिटी ऑफ मनी अँड प्राईज लेवल द फॉर्मर इन द कॉज व्हाईल द लेटर इज द इफेक्ट इकॉनॉमिक चॅन्डर आर्ग्यूड दॅट एम व्ही अँड टी आर द इमिडियट डिटर्मिनंट ऑफ द प्राईज लेवल अँड नॉट द अल्टिमेट डिटर्मिनंट तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला क्रिटिसिझम दिले ते म्हणजेच अदर फॅक्टर म्हणजे त्या आपल्याला केइन्सन यांनी सांगितलं की ज्याप्रमाणे आपल्याला सेविंग असेल इन्व्हेस्टमेंट असेल इन्कम असेल आणि एक्सपेंडिचर याच्यामध्ये ज्याप्रमाणे चेंज होतात त्यानुसार त्या आपल्याला क्वांटिटी ऑफ मनी आणि प्राईज लेवलमध्ये आपल्याला चेंज झालेले दिसून येतात त्याचबरोबर इकॉनॉमिक चॅन्डर यांनी त्याने आर्ग्यू केलं की एम व्ही आणि टी म्हणजेच व्हॅल्युसिटी ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनी टोटल व्हॅल्यूम ऑफ द ट्रेड ऑर ट्रान्झॅक्शन अँड टोटल क्वांटिटी ऑफ मनी हे तरिकाने आपल्याला प्राईज लेवलचे इमिडिएट डिटर्मिनंट त्या ठिकाणी असलेले दिसून येतात अल्टिमेट डिटर्मिनंट नसून त्या ठिकाणी इमिडिएट डिटर्मिनंट असलेले दिसून येतात अशा पद्धतीचे इतर फॅक्टर देखील त्या ठिकाणी आपल्याला कॅश ट्रान्झॅक्शन ॲप्रोचवरती क्रिटिसिझम निर्माण करताना दिसून येतात अशा पद्धतीचे वेगळे क्रिटिसिजम्स हे त्या ठिकाणी आपल्याला क्रॅश ट्रान्झॅक्शन ॲप्रोचच्या ठिकाणी दिलेले आहेत नेक्स्ट ठिकाणी आपल्याला ने अप्रोच दिला तो म्हणजेच कॅश बॅलन्स अप्रोच तर कॅश बॅलन्स अप्रोच म्हणजे काय आणि तो कशा पद्धतीने वर्क करतो ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत